राम मंदिर आंदोलनातील सहभागावरून शिवसेना आणि भाजपमध्ये खडाजंगी पाहायला मिळते. बाबरी मशीद पडली तेव्हा भाजपवाले कुठे होते असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. तर बाबरीचा ढाचा पाडताना शिवसेनेचे लोक कुठे दिसले नाहीत असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांसोबतचा नागपूरमधील फोटो फडणवीसांनी शेअर केला, यावरून राऊतांनी आरोप केला. तर सुभाष देसाईंनी थेट शिवसेनेचे अयोध्येतील कारसेवेचे फोटो पोस्ट केले, त्यामुळे हा वाद आता वाढत चालल्याचं चिन्ह निर्माण झालंय. दरम्यान फडणवीसांच्या या फोटोवरून राजकीय आरोप आणि प्रत्यारोप पाहायला मिळालेत, पाहूयात. जुना फोटो टाकलाय नागपूरच्या फडणवीसांनी, तशी छायाचित्र, पोलीस स्टेशन, आमच्यावर झालेल्या कारवाया, आम्ही हजर राहिलो कोर्टापुढे, ते सगळं आमच्याकडे आहे ना. तुम्हाला पुरावा द्यायची गरज नाही आम्हाला. तुम्ही कोण? तुमचे लोक पळून गेले तिथून, सगळ्यांना माहिती आहे. आणि शेवटी बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी स्वीकारली, यापेक्षा मोठा पुरावा काय असतो? तुम्ही नागपूर स्टेशनला आहात, पुढे पोहोचलात का? नागपूर स्टेशनचे फोटो आहेत आमच्याकडे, प्रत्यक्ष घुमट्यावरचे आहेत ना. त्यावेळेची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीची पुन्हा आठवण मला झाली आणि त्या आनंदामध्ये तो ट्विट मी केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही ट्विट आहे हे कोणाला उत्तर वगैरे नाही आहे आणि उत्तर देण्याच्या भानगडीत याकरता पडायचं नसतं की हे तेच लोक आहेत ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व देखील नाकारलेलं आहे, ज्या लोकांनी राम खरंच त्या ठिकाणी जन्माला आले होते का अशा प्रकारचा प्रश्न विचारला, जे रामालाच मानायला तयार नाहीत त्यांना मी कशाला उत्तरं देऊ. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, मूर्खांना उत्तरं देत नाही. मी माझ्या आनंदाकरता हा फोटो ट्विट केलाय. येणारी 22 तारीख ही आम्हाला सर्वांसाठी, तुम्हाला सर्वांसाठी, आपल्या आपण हयात असताना आपल्याला हा भव्य दिवस सोहळा आपल्या डोळ्याने पाहायला मिळणार आहे, याच्यापेक्षा जास्त मोठं नशीब आपलं असू शकत नाही. आणि म्हणून याच्यावर मला कुठलीही टीका करायची नाही. आणि संजय राऊत असतील किंवा उद्धवजी असतील, त्यांनी त्यांचं राजकारण करत राहावं, जनता त्यांना 2024 धडा शिकवेल. असं आहे की एका शिवसैनिकांनी जी मुलाखत दिलेली आहे, उद्या आम्ही त्यांचे सत्कार ठेवलेले आहेत. संतोष मोरे सारखा एक सामान्य कार्यकर्ता जो माझ्या चिपळूणमधला आहे, तो जो आठवणी सांगतो त्या आठवणी कोणाला सांगता आलेल्या नाहीत. त्यानं त्या काळात थंडी लागू नये म्हणून माँसाहेबांनी दिलेलं ब्लँकेट जे जपून ठेवलेलं आहे ते आज भाजपाजवळ कोणाजवळही नाही. त्यांनी त्या काळातली वर्तमानपत्रातली काढलेली कात्रणं आणि त्याच्यामध्ये असलेला शिवसैनिकांचा सहभाग हे पुरावे त्यांनी समोर ठेवलेले आहेत. त्यामुळं अशा पद्धतीचे फोटो हे आता मॉर्फ करून कोणालाही काढता येतात, एवढंच फक्त मी त्याच्यावर उत्तर देईन. तर नेमका हा वाद काय आहे जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. राम मंदिर आंदोलनातील सहभागावरून शिवसेना आणि भाजपमध्ये खडाजंगी. बाबरी मशीद पडली तेव्हा भाजपवाले कुठे होते, ठाकरेंच्या सेनेचा सवाल. शिवसेनेचे लोक कुठे दिसले नाहीत, देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांसोबतचा फोटो फडणवीसांकडून शेअर. बाबरीचा ढाचा पाडताना उपस्थित होतो असा फडणवीसांचा दावा. बाबरीचा ढाचा पाडताना मी उपस्थित होतो असा दावा केल्यानंतर बदायू तुरुंगात शिवसेनेचे लोक दिसले नाहीत असा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला. फडणवीसांचा फोटो नागपुरातला अयोध्येतला नाही असं उत्तर यावर राऊतांनी दिलं.